नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमंचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। शाळा सुरू करताना सरकारने काय नियम घातलेत आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा आपल्याला करायची आहे, पण त्याआधी जाऊयात। अजित पवार बोलतायत, उपमुख्यमंत्री, आपण थेट जातोय। पालकांचं पण म्हणणं होतं, आम्हालाही अस्वस्थ वाटत होतं की बाबा ह्या पिढीचं किती काळ नुकसान करायचं। ऑनलाईन जरी पेपर हे घेतलं तर शिकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला खूप मर्यादा यायच्या। शेवटी ते शाळेतलं वातावरण, तिथं मुलांनी सगळ्यांनी एकत्र बसायचं, ते जे असतं तो आपण पण सगळ्यांनी तो शाळेच्या मध्ये शालेय जीवनामध्ये तो अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ती सुरुवात झालेली करायचा निर्णय झालेला आहे। आज आम्ही आढावा घेत असताना सध्या तरी पुणे जिल्हा आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडची परिस्थिती बरी आहे, तरी देखील काही महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये पुढच्या 1 तारखेला की काय आता पुढच्या बाबतीमध्ये नियमामध्ये शिथिलता द्यायची याबद्दलचा निर्णय आम्ही सगळेच खासदार, आमदार आणि आमचे अधिकारी सगळे मिळून त्या ठिकाणी घेणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी होत असताना स्विमिंग पूलच्या बद्दल जे खेळाडू आहेत त्यांना आपण परवानगी दिली होती, परंतु आता आपण ज्यांना नागरिक असतील आणि दोन्ही व्हॅक्सिन घेतलेलं असेल तर त्यालाही परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। गणेश विसर्जन झाल्यानंतर काही काळ थोडासा आढावा घ्यावा, आज एक निर्णय असाही घेतलाय। लोहिया, त्याच्यानंतर सीपी पुणे आमचे गुप्ता आणि सीपी पिंपरी चिंचवड कृष्णप्रसाद, राज्य सरकारनं राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे, याचे परिणाम नेमके काय होतील, हे किती गरजेचं होतं, या सगळ्याबद्दल अगदी सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आता शिक्षण तज्ज्ञ हिरंब कुलकर्णी सर आहेत, आपल्यासोबत शिक्षक पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे आहेत। मी सुरुवातीला हिरम सरांकडे जातोय। हिरम सर, अखेर हा निर्णय घेतलेला राज्य सरकारने की 4 ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत, कोरोनाच्या 2 लाटा आपण सगळ्यांनी पचवल्याच्या नंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता, ही योग्य वेळ आहे का? हा निर्णय अत्यंत योग्य आहे विलास, याचं कारण असं की एक फार मोठी विसंगती याच्यामधून दूर झाली। म्हणजे WHO असं म्हणत होतं की व्यसनांना प्रोत्साहन देऊ नका कोरोनाच्या काळात, आम्ही पहिल्यांदा मद्यशाळा उघडल्या, दारूची दुकानं उघडली, पण शाळा उघडण्याची भाषा मात्र कोणी बोलत नव्हतं। त्यानंतर मंदिरं उघडण्यासाठी या राज्यातल्या विरोधी पक्षांनी आंदोलनं केली, पण ज्ञान मंदिराबाबत कोणीच बोलत नव्हतं। निवडणुकीच्या प्रचार सभा अगदी सर्रास सगळीकडे चालू होत्या, तिथं कुणाला कोरोना होत नव्हता, पण शाळेमध्ये 15 मुलं प्रार्थनेला उभी राहिली की यांना कोरोनाची लगेच आठवण येत होती। आणि जिम तुम्ही उघडल्या अगदी छोट्या छोट्या हॉलमध्ये चालणार आहे, जिथं 50-50 लोक व्यायाम करतात, पण मुलं मैदानावर खेळायला लागली की यांचा लगेच कोरोना उत्सव येत होता। तर शाळा उघडण्याला काय विरोध होता हेच काही समजत नव्हतं, पण ती फार मोठी विसंगती याच्यामधून दूर झाली आणि याच्यामधून ऑनलाईन शिक्षणाच्या ज्या काही मर्यादा होत्या त्या सगळ्या स्पष्ट झाल्यामुळे मुलं शिकत नाहीत हे सर्वांच्या लक्षात आलं होतं। न्यूज 18 तर वर्षभर आपण त्याचा पाठपुरावा प्रचंड केला होता, दिवसभर मॅरेथॉन आपण चर्चा घडवल्या होत्या। आणि तिसरा भाग मला स्वागतार्ह आश्वस्ती वाटतो की याचे सामाजिक परिणाम खूप भीषण होत होते। म्हणजे ILO नावाची जी कामगारांच्या बद्दल संघटना जी आहे तिने आज सांगितलं होतं की 90 लाख मुलं ही पुन्हा बालमजुरीमध्ये फेकली जाण्याची 2022 पर्यंत शक्यता आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं की 10वीच्या किंवा 9वीच्या संदर्भामध्ये की मागच्या वर्षी 9वीला 19 लाख मुलं 10वीत आले आणि मागच्या आता फॉर्म भरताना मात्र 16 लाखच मुलं होती, 2 लाख मुलं गेली कुठं? त्यामुळे शाळा उघडल्यानंतर आपल्याला ही मुलं सापडायची कुठं हा प्रश्न पडणार आहे। म्हणून बालविवाह वाढले होते, बालमजुरी वाढली होती, शालाबाह्य मुलं वाढली होती, वर्गात राहून निरक्षर मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती। आणि म्हणून या सगळ्याला एकच उत्तर होतं की शाळेच्या प्रवाहात मुलं राहणं म्हणजे बालमजुरी रोखणं, शाळेच्या प्रवाहात मुलं राहणं म्हणजे मुलींचे लग्न थांबवणं, शाळेच्या प्रवाहात थांबवणं मुलं आणणं म्हणजे मुलांच्या शालाबाई होण्यापासून रोखणं, आणि तो निर्णय आपण घेतलेला आहे। खरंय, राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय त्याचं तुम्ही स्वागत करताय। शिक्षक पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत। मॅडम, तुम्ही या निर्णयाचं स्वागत करताय का, कारण अखेर शाळांचं गेट उघडतंय, घंटा वाजतीय आणि शाळा सुरू होत आहेत?
नमस्कार. निश्चितच या निर्णयाचं आम्ही आज आपल्या माध्यमांमधून स्वागत करत आहोत. कारण गेल्या बरेच दिवसांमधला अनुभव असा आहे की मुलांचं शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक असं सगळंच आरोग्य खूप मोठ्या प्रमाणात धोक्यामध्ये आलेलं होतं. खरं तर आत्ता इथून आजपर्यंत चॅलेंजेस वेगळे होते, पण आम्हाला असं वाटतं की इथून पुढे एक अजून वेगळ्या चॅलेंजेसला आपल्या सगळ्यांनाच, म्हणजे समाज म्हणून आपण प्रत्येक जणच याचा एक भाग आहोत, आणि या प्रत्येकाच्याच प्रत्येकालाच या एका समाजाला आपल्याला या खूप मोठ्या चॅलेंजेसला आता सामोरं जावं लागणार आहे. कारण आता शहरांमधल्या शाळा 8वी ते 12वी पर्यंत सुरू होणार आहेत आणि ग्रामीण भागातल्या शाळा 5वी ते 12वी पर्यंत सुरू होणार आहेत. इथे बघितलं तर प्रत्येक वर्ग, आता तो ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, यामध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये जे मुलांचं झालेलं नुकसान आहे त्या नुकसान भरून काढण्यासाठी शाळा असेल, समाज असेल, शिक्षण शिक्षक असतील किंवा इतर सगळा घटक, हा त्याच्यासाठी कशा प्रकारे तयार होणार आहे, कशा प्रकारे उभं राहणार आहे. आणि अजून थोडस एक भीती एक अजूनही पालकांच्या मनामध्ये आहे की आमच्या मुलांच्या वॅक्सिनचं काय. आता सर म्हणत होते ते अगदीच जरी मान्य असेल की पालक सगळीकडे जात आहेत, सगळं सगळं जग सुरू झालंय, आता काहीच थांबलेलं नाहीये, हे जरी मान्य असलं, सगळं योग्य असलं, तरी पण कुठेतरी मनामध्ये एक भीती असते. आज आपण लोकांनी 2 वॅक्सिन्स घेतलेले आहेत म्हणून बिनधास्तपणे आपण सगळीकडे फिरत आहोत, पण असाही काही घटक आज सगळी समाजामध्ये फिरतोय की ज्यांनी अजून वॅक्सिनच घेतलेले नाही, एकच डोस घेतलाय वगैरे वगैरे. आता भीती फक्त एवढीच एका गोष्टीची आहे की या मुलांना अजून वॅक्सिन मार्केटलाच अवेलेबल नाहीये. उद्या जर दुर्दैवाने काही मुलं पॉझिटिव्ह निघाली तर यांच्या हेल्थ वरती त्याचे कुठे निगेटिव्ह परिणाम होऊ नये, एवढीच एक भीती आम्हाला. बाकी निर्णय निश्चितच, कारण तिसरी लाट येईल, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होईल, लहान मुलांना अजून वॅक्सिनेशन नाही झालं, असे अनेक प्रश्न पालकांच्या समोर सुद्धा होते. जरी शिक्षणाचं बद्दल चिंता होती तरी सुद्धा त्याच्याबद्दलची नेमकी काय मार्गदर्शक सूचना असणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत आणि त्याच संदर्भात आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत शिक्षणतज्ज्ञ हिरंब कुलकर्णी सर आहेत. हिरंब सर, आता शाळा तर सुरू होत आहेत, सरकारनं निर्णय घेतला, पण शाळा सुरू होत असताना इथले विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सगळ्यांच्या समोरची मुख्य आव्हानं कुठली आहेत असं वाटतं तुम्हाला? ती आव्हानं सांगताना मला फक्त एका विसंगतीकडे लक्ष वेधायचंय की महाविद्यालय सुरू करण्याबाबत मात्र सरकार काहीच का बोलत नाही, याची पण चर्चा आपण करायला हवी. याचं कारण असं की ती मुलं मोठी आहेत आणि लहान मुलांवर तुम्ही आज प्रयोग करत आहात, आणि मोठी जी मुलं आहेत त्या मुलांच्या बाबतीत मात्र 2 लसी झाल्यानंतर महाविद्यालयांचं बघू, तर हे कळणं मला अनाकलनीय आहे, त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. त्याबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारला, तर आव्हानं काय आहेत, मला इतर ह्या आजाराच्या बद्दलच्या आव्हानांपेक्षा खरी आव्हानं ही वर्गाच्या खोलीमध्ये असणार आहे. याचं कारण असं की शिक्षकांच्या पुढे बसणाऱ्या 2 मुलांमध्ये एक मुलगा ऑनलाईन मधून शिकून आलाय आणि दुसरा ऑफलाईनचा मुलगा आहे, आणि अशा 2 मुलांना शिक्षकांना एकाच वेळी शिकून समपातळीवर कसं आणायचं हे मोठं आव्हान असणार आहे. दुसरा एक भाग असा की अजिम प्रेमजी फाउंडेशनने जो आता मध्यंतरी अभ्यास केला, तर जवळपास 80%पेक्षा जास्त मुलांच्या 2 पैकी 1 क्षमता डॅमेज झालेल्या आहेत, म्हणजे भाषेची किंवा गणिताची, असा त्यांचा अभ्यास अत्यंत धक्कादायक आहे 16,000 मुलांवर केलेला. तर याच्यामुळं भाषा आणि गणिताच्या क्षमता जर मुलांच्या विकसित झाल्या नाहीत तर त्या मुलांना शिक्षणामध्ये रुची राहत नाही आणि ती मुलं पुढच्या काळामध्ये शाळा सोडून देतात, आणि आपण म्हणतो गरिबीमुळे मुलांनी शाळा सोडली, तर मला माझ्या दृष्टीने ते मोठं आव्हान आहे. तिसरा जो भाग मुलांच्या आणि पालकांच्या मनातल्या भीतीचा आहे, तर मी स्वीडन देशातला आपल्याला सांगेल की स्वीडनने अगदी प्री प्रायमरी पासून तर 16 वर्षाच्या मुलांच्या सगळ्या शाळा उघडल्या, तर सर्वांनी भीती घातली की मुलांचं काय होईल, परंतु 20 लाख मुलांपैकी फक्त 15 मुलं बाधित झाली असा स्वीडन मधला रिपोर्ट आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. यापूर्वी सुद्धा मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने 2 शाळा उघडण्याचा प्रयत्न केला आणि बाधित होण्याचं प्रमाण अगदी अत्यल्प किंवा 0 होतं. त्यामुळे ती जी भीती सारखी घातली जाते, तिसरी लाट, तर तसं जर झालं तर आपण परत शाळा बंद करू, तो काही मुद्दा नाही ना. जसं जपान सारख्या देशांनी भूकंपाबरोबर जगायचं शिकून घेतलं की भूकंप होतो, सगळेजण योग्य पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेल्या प्रांताने परत त्यांचं जनजीवन सुरू होतं, तसं आता कोरोना बरोबर जगण्याचं ट्रेनिंग सुद्धा आपण पालक. अतिशय महत्वाची बाब तुम्ही सांगितलेली आहे आणि आपण सगळेजण खरं तर गेली 2 वर्ष आपलं जगणं कुठेही थांबलेलं नाही आहे, आपण कोरोनासोबत जगणं शिकून घेतलेलं आहे. जयश्री देशपांडे मॅडम यांना मला विचारायचं आहे की आता
या विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याच्याबद्दल किंवा शाळेत पाठवण्याच्याबद्दल पालक उत्सुक आहेत का? पालकांची मानसिकता आता नेमकी काय आहे आणि शाळेची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? निश्चितच आपण आत्ता जो विषय घेतला त्याच विषयाकडे मला परत एकदा फोकस करायचंय. आत्ता मुलं शाळेमध्ये जायला तयार आहेत, पालक थोडेसे संभ्रमावस्थेत आहेत, कारण आता वर्षा मॅडमनी जे त्यांच्या पीसीमध्ये सांगितलं की काही लोक ऑनलाईन करू शकतात, काही लोक ऑफलाईन करू शकतात. पण आता खऱ्या अर्थाने मुलांना शाळेमध्ये पाठवताना पालकांना जे मोठ्या प्रमाणात चॅलेंज आहे ती आमची मुलं बस, म्हणजे मोठ्या शहरांचा जर विचार केला आपण तर ती मुलं बसमध्ये जातात. उलट मी म्हणेन जी मुलं आयसोलेटेड जातात, जी सायकलवर जातात, ज्यांना पॅरेंट्स सोडतात, त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे. पण जिथे दोन्ही पालकवर्ग वर्किंग आहे आणि जिथे मुलं बसेसनी शाळांमध्ये जात आहेत अशा ठिकाणी नेमकी याचा मेंटेनन्स कसा केला जाणार आहे, याच्याबद्दल हायजीन कशी फॉलो केल्या जाणार आहे, नंबर एक. आणि नंबर दुसरं आणि महत्वाचं, अजून वॅक्सिन बद्दल बोलल्या जात नाही. आपण एकीकडे मंदिरं बंद ठेवतोय, जिथे ज्या मंदिरांमध्ये जाणारे बहुतांश लोक आपण असं जरी गृहित धरलं की सगळ्यांनी दोन वॅक्सिन्स घेतलेले आहेत, त्यानंतर तिथे हायजीन पाळल्या जातं, तिथे लोक काही ठराविक वेळेपुरती जातात, एवढं सगळं असताना तुम्ही मंदिरं बंद ठेवताय आणि दुसरीकडे शाळा सुरू करताय, ही खूप मोठी विसंगती आज इथे दिसते. आणि मुलांना शाळेत पाठवतानाची सुद्धा एक प्रकारची भीती आहे, कारण जरी आत्ता सर म्हणाले त्या गोष्टीशी जरी आम्ही पूर्ण सहमत असलो तरी उद्या मुलांना होणारी साधी सर्दी वातावरण बदलाची असेल किंवा इतर गोष्टींची असेल, साधी सर्दी पण कोरोनाच आहे का आणि त्याचा संसर्ग सगळ्यांना होणार का? म्हणजे आज भीती अशा प्रकारची आहे की क्लासमध्ये एका मुलाला जर साधी सर्दी झाली आणि पालकांनी लपवून ठेवलं तो कोरोना असला तर त्याला किती लोक बाधित होतील, आणि कोरोना नसाल तर उत्तमच आहे, आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. पण अशा सगळ्या गोष्टींसाठी या पहिल्यांदा कुठेतरी मेडिकल अवेअरनेस पालकांचा वेगळा क्रिएट करावा की पालकांनी कुठल्या कंडिशन मध्ये मुलांना शाळांमध्ये पाठवावं आणि कुठल्या कंडिशन मध्ये पाठवू नये. निश्चितच शाळा सुरू करत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आणि मानसिक दृष्टी आपल्या सगळ्यांनाच या लढाईची सुरुवात प्रत्येकापासून करण्यासाठी मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण तयार व्हायला पाहिजे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांनीच आता पुढचा सगळा आव्हानात्मक जो काळ असेल आणि शाळा सुरू करून त्या व्यवस्थित चालवणं एक निश्चितपणे या काळामध्ये सगळ्यांची कसोटी लागणार आहे. पण आजच्या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल दोघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.